साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व थायरॉइडच्या समस्येपासून घरच्या घरी सहजतेने या रामबाण उपायाने लगेच सुटका करा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी थायरॉइड हा मुळासकट संपूर्ण बरा व्हावा यासाठी खूप सुंदर आणि घरगुती असा नॅचरल उपाय घेऊन आले आहे की हा उपाय केल्याने कुठल्याही प्रकारचा थायरॉइड असेल तरी देखील पूर्णपणे समूळ नष्ट होणार आहे। परंतु मित्रमैत्रिणींनो, आपण प्रथम हे जाणून घेऊया की थायरॉइड कशामुळे होतो आणि थायरॉइड काय आहे। तर थायरॉइड हा असा एक आजार आहे की जो आपल्या संपूर्ण शरीरावरच एक परिणाम करत असतो। थायरॉइड ही एक अशी ग्रंथी आहे जी आपल्या गळ्याच्या खाली असून एक हार्मोन्स तयार करते आणि यालाच आपण थायरोविजन म्हणून ओळखतो आणि हे हार्मोन्स आपल्या संपूर्ण शरीरावरच विपरीत परिणाम करत असते आणि याचे जर बॅलन्स बिघडले तर हे जास्त हार्मोन्स तयार करते व यामुळे आपल्या शरीराला जास्त त्रास होतो आणि यालाच आपण हायपर थायरॉइड म्हणून ओळखतो। आणि जर याचे प्रमाण कमी असेल तर याला आपण हायपोथायरॉइड म्हणतो आणि दोन्ही प्रकारात आपल्या शरीराला विपरीत परिणामच होतात, जसे जास्त झोप येणे, हृदयाची धडधड जास्त होणे, घाबरल्यासारखे वाटणे, अचानक चक्कर येणे, शरीराचे वजन वाढणे किंवा कमी होणे, वारंवार थकवा जाणवणे या समस्या यामुळे दिसायला लागतात। तर यापासून जर तुम्हाला मुळापासून सुटका हवी असेल तर यासाठी आपल्याला लागणार आहे अश्वगंधा पावडर। अश्वगंधा पावडरलाच आपण लिव्हर टॉनिक म्हणून देखील ओळखतो, कारण लिव्हर मजबूत ठेवून निरोगी ठेवण्याचे काम अश्वगंधाची पावडर करत असते आणि यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी व अँटी बॅक्टेरियल ही तत्व असून शरीर सुंदर सतेज व हेल्दी ठेवण्याचे काम देखील या पावडरमुळे होते। यासाठी एक तांब्याचे पात्र घ्या, येथे मी तांब्याचा एक ग्लास घेतला आहे आणि यामध्ये एक चमचा भरून अश्वगंधा पावडर टाकायची आहे आणि दुसरा पदार्थ म्हणजे धने। यासाठी अख्खे धने घेऊन याची घरीच पावडर तयार करून घ्यायची आहे। धने हे आपल्या शरीराकरता खूप थंड असतात आणि यामध्ये फायबर्स, मॅग्नीज, आयरन, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन के तसेच प्रोटीन भरपूर प्रमाणात असते आणि थायरॉइड पासून बचाव करण्यासाठी धने देखील खूप महत्वपूर्ण ठरतात। एक चमचा धन्यांची पावडर यामध्ये टाका आणि हे ग्लास भरून नॉर्मल पाणी यामध्ये टाकायचे आहे। यासाठी मी माठातील पाण्याचा वापर केलेला आहे आणि जर तुमच्याकडे याप्रमाणे ग्लास नसेल तर तुम्ही तांब्याचा देखील वापर करू शकता। हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि रात्रभर हे असेच झाकून ठेवून द्यायचे आहे। रात्री झोपण्यापूर्वीही ठेवायचे आहे आणि सकाळी अनाशापोटी हे गाळून घ्यायचे आहे, हे पाणी पिऊन घ्यायचे आहे। यामुळे तुम्हाला थायरॉइडच्या कितीही मोठ्या समस्या असतील, हायपोथायरॉइड असो किंवा हायपर थायरॉइड असो, कुठल्याही प्रकारच्या थायरॉइडच्या समस्या असतील आणि यामुळे कितीही त्रास होत असेल तरी देखील थायरॉइड पूर्णपणे मुळासकट निघून जाते। आहे की नाही अगदी साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या जीवन संजीवनी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।